भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली बारा आहे बारामतीचे चुलते आणि पुतणे हे चोरटे आहेत दिवसात दरोडे टाकतात शरद पवार यांनी गेली पन्नास वर्ष राज्य केलं पण विकास केला नाही असा गंभीर आरोप पडळकर यांनी केलाय तर शरद पवार हे जाणता राजा नाही तर नेमता राजा आहे अशी टीका सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली आहे काका एकच टोळी राज्यात उपलब्ध आहे दुसरी टोळी उपलब्ध नाही नाही असं सुद्धा पडळकर यांनी म्हटलंय उद्धव <पुद्धार> ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे सतरा जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख हे ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीनं नोटीस पाठवली होती एका पाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्यामुळे आता ठाकरे गटाची चिंता वाढली आहे भाजपला पक्ष फोडण्याची सवयच आहे यापूर्वी सुद्धा मध्य प्रदेश आणि कर्नाटक सुद्धा त्यांनी हेच केलं स्वतःचा पक्ष वाढत नाही म्हणून इतर पक्ष फोडण्याचं काम भाजप करतं फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय यवतमाळ इथं आक्रोश मोर्चात ते बोलत होते यावेळी ते असंही म्हणाले की सुरुवातीला भाजपने महाराष्ट्रात मी नाही त्यातली असं दाखवलं स्वतः आता फडणवीसांनी सांगितलं की मी त्यांना फोन केला आणि आता तर स्वतः फडणवीसांच्या पत्नी सांगत होत्या की हे वेशांतर करून भेटण्यासाठी जात होते त्यामुळे यात भाजपचा सहभाग असतो असल्याचं स्पष्ट होतं असं दानवे यांनी म्हटलंय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कर्जत चामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली आहे रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी शुभेंद्र भांडारकर खजिनदारपदी सांगलीचे संजय बजाज आणि सहसचिव म्हणून संतोष बोबडे यांची निवड झाली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब विजयी झाला असोसिएशनच्या बैठकीत सर्वप्रथम रोहित पवार यांना एमसीएच्या सोळा सदस्यीय समितीत घेतलं गेलं आणि नंतर असोसिएशनचे अध्यक्षपदही सोपवण्यात आले दरम्यान एमसीए अध्यक्षपदी निवड झालेले रोहित पवार हे शरद पवार यांच्या नंतरचे कुटुंबातील दुसरे सदस्य ठरले आहेत विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे येत्या तीस जानेवारीला होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपनं मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमल्यानंतर आता तीन उमेदवारही जाहीर केले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत तिघांची नावं जाहीर करण्यात आली आहेत हे तिघही युतीतून लढणार आहेत सध्या विधान परिषदेच्या एकवीस जागा रिक्त आहेत त्यात राज्यपाल नामनियुक्त बारा आणि सोलापूर अहमदनगर ठाणे पुणे सांगली सातारा नांदेड यवतमाळ जळगाव भंडारा आणि गोंदिया या नऊ स्थानिक प्राधिकारी मत मतदारसंघांचा समावेश आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर